दत्तजयंती उत्सवानिमित्त सातपूर पोलीस ठाण्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सातपूर कॉलनीतील प्रसिद्ध अशा गौराई भजनी मंडळाचा दत्तजन्मावर आधारित भव्य भजन संध्या कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्ता यावे हो यावे, आम्हाला दर्शन द्यावे, दत्तजन्मोत्सवाचा पाळणा करत भजन करण्यात आलं. त्यामुळे वातावरण भक्तिमय झालं होतं. यावर गौराई भजनी मंडळाच्या सुनंदा दावाडकर, स्मिता जोशी, मनीषा जोशी, संध्या देवरे, स्नेहल चिंचोळकर, रत्नप्रभा दीक्षित, शशिकला पाटील, आरती लोथे, सरोज देशपांडे, पद्मा पवार, उज्ज्वला खिस्ते, निलिमा कुलकर्णी, विजया कोठीवाले सदस्य यावेळेस उपस्थित होते. सातपूर पोलीस ठाण्यामध्ये विविध पोलीस अधिकाऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला. सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, PSI अश्विनी उपाळे, विलास गीते पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित होते. आजचा श्री गुरुदेव दत्त महाराजांची जयंती आणि सातपूरकरांचा उत्साह, तसेच आमचे पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार आणि अधिकारी यांचा उत्साह, भजनी मंडळ महिला मंडळ यांचं बहुराय भजनी मंडळ यांचा उत्साह, म्हणजे सर्वांना ह्यांना बघून सर्वांचा द्विगुणच झालेला आहे उत्साह. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही ठिकाणी मंदिर असतं, त्या ठिकाणी आरती होत नाही वगैरे काही नसतंय, परंतु हा जो उत्साह आहे याला गावकऱ्यांचं जो सहकार्य मिळतं, भजनी मंडळांचं सहकार्य मिळतं आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि हे पोलीस स्टेशन नसून आपल्या तक्रारी सोडवण्याचं किंवा या ठिकाणी जे काही तुमच्या तक्रारी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. आणि आम्ही जे काही कार्य करत असतो ते सर्व आपल्या सहकार्यानेच करत असतो. तरी या ठिकाणी आजचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे दत्तजयंतीचा, या निमित्ताने मी सर्व भाविक मंडळींना, सर्व भजनी मंडळींना, सर्व सातपूरकर वासियांना, पत्रकार बांधवांना देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला कर्तिवडे, सातपूर.